पुण्यातील पाटोदा गडाचे येथे स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील हडपसर येथील एकाला बोलावून 10,14,000 रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे. पाटोदा गावात या व्यक्तीला बोलावून घेतले. यावेळी बाजूला 18 ते 20 जण दबा धरून बसले होते. संबंधित व्यक्ती परिसरात येताच दबा धरून बसलेल्या आरोपींनी फिर्यादीकडील 10,07,000 रुपये रोख व 7,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल असा ऐवज कोयता व तलवारीचा धाक दाखवून लुटून नेला. या प्रकरणी 16 ते 20 जणांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर करत आहेत. प्रतिनिधी पोपट गायकवाड, मायभूमी न्यूज, जामखेड. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.